नमस्कार मी जान्हवी महेश भिडेकर आता नुकतेच दहावीची परीक्षा पास झाले सगळ्यांना खूप आनंद झाला आजीला विशेष आनंद झाला असा आणि इतका अभ्यास कर की घराण्याचं नाव उज्वल कर असं माझी आजी मा नेहमी सांगते मी, मी लहानपणीपासून आजीला एक प्रश्न विचारायचे की घराण्याचं नाव उज्ज्वल कर म्हणजे नक्की काय तर आजी आज मला माझ्या पंजोबांची त्यांच्या आईपासूनची गोष्ट सांगायची कोकणातल्या राजापूर तालुक्यातला गोवळ या गावातला एक मुलगा जेव्हा आयश ऐश्वरसंपन्न जीवनातून परत गरिबीचे दिवस आले तेव्हा आईचा आशीर्वाद आणि तिने दिलेले पाच रुपये घेऊन तो पुण्यात गेला हेच माझे पणजोबा वासुदेव नारायण बेडेकर खरं तर आईबाबा आजी आजोबा बहीण भाऊ सख्खे चुलत हे सर्व एकत्र ते बेडेकरांचं घर पण परिस्थितीने सारं काही विखुरलं माझ्या पणजोबांचं पुण्यात शिक्षण झालं स्वयंसिद्ध व्हायचं हा मंत्र जपतच माझ्या पणजोबांनी गो गोवळमधल्या देणेकरांना पाच वर्षात तुमचे पैसे परत येऊन देतो असा विश्वास दिला माझे खापर पणजोबा म्हणजेच माझ्या पणजोबांचे वडील त्यांना गोवळ अशा दुर्गम गावामध्ये वयपरत्वेच्या आजारावर काही औषध मिळालं नाही ही खंत मनात ठेवून माझ्या पणजोबांनी मी डॉक्टर होऊन दाखवेन असा निश्चय केला आणि खऱ्या अर्थानं आई आणि मामा त्यांना ज्या नावाने हाक मारायचे तेच म्हणजे विद्याधर हे नाव त्याने सार्थ केलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ते ठाण्यामध्ये राहायला आले आणि शून्यातून स्वतःचं क्लिनिकल आणि एज्युकेशनल संसार त्याने खूप मोठा निर्माण केला स्वातंत्र्य आधीचा तो काळ माझ्या पंजोबांनी वैद्यकीय सेवेसाठी जागा शोधायला सुरू केली होती एकोणीसशे पंचेचाळीस साली त्यांना डॉक्टर वाडेकरांचा दवाखाना त्यावेळेसच्या नऊशे रुपयात त्याने विकत घेतला माझ्या पणजोबांच्या नावाचा त्यावेळेस ठाण्यात खूप बोलबाला होता कारण एकच ते म्हणजे रुग्ण प्रेमानं स्नेहानं सौजन्यपूर्ण वागणूक आणि चांगल्या हातगुणांमुळे जास्तीत जास्त तीन दिवसात बरा होतो हेच त्यांचं तत्त्व यमुना केशव जोशी यांच्याशी माझ्या पंजोबांचा विवाह झाला म्हणजेच माझी पणजी माझ्या पणजीनेही माझ्या पंजोबांना खूप चांगली साथ दिली विद्याप्रसारक मंडळ आणि भारत सहकारी बँक हे म्हणजे एक शिक्षण क्षेत्रातली आणि दुसरी आर्थिक क्षेत्रातल्या ह्या दोन मोठ्या संस्था माझ्या पंजोबांनी उभारल्या आणि आजही त्या संस्था माझ्या पंजबांचे साक्ष देतात विवेक बुद्धी सोडून त्यांनी आयुष्यात कोणतेही काम केले नाही सामाजिक कार्यात ते नेहमी पहिले असायचे शहर सुधारणा समिती संगीत सभा त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थांमध्ये ते सक्रिय राहिले सो एके जोशी इंग्लिश मीडियम स्कूल ही इंग्रजी माध्यमातली शाळा त्यांनी सुरू केली आणि अर्थातच त्याबरोबर महाविद्यालयही सुरू केलं समाजातल्या लायक आणि गरजू लोकांचा व्यवसाय चालू करण्यासाठी माझ्या पणजोबांनी नेहमीच त्यांना आर्थिक बळ दिलं आहे नवनिर्मितीचा आनंद आणि निखळ समाधान ह्याचमध्ये माझ्या पणजोबांच्या जीवनाची कृतकृत्यता राहिली कुठल्या तरी इतिहासाच्या पुस्तकात वाचावं असं हे जीवनचरित्र माझ्या पणजोबांचं नाही का नमस्कार माझं नाव गायत्री महेश बेडेकर माझ्या ताईने म्हणजेच जान्हवी ताईने सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल आता त्याच गोष्टीला मी आणखी पुढे नेणार आहे त्याआधी माझी ओळख मी गायत्री महेश बेडेकर म्हणजेच मी गायत्री महेश विजय बेडेकर म्हणजेच मी गायत्री महेश विजय वासुदेव बेडेकर औ हो हो मीच ती गायत्री महेश विजय वासुदेव नारायण बेडेकर बरोबरच मीच ती गायत्री महेश विजय वासुदेव नारायण गोविंद बेडेकर औ गंमत वाटली ना अज्जीनेच वाट करून घेतलं आहे माझं हे लांब लचक मोठं ना या सर्वांचा वारसा मला पुढे चालवायचा आहे असं अज्जी मला नेहमीच सांगते मग मीच तिला एकदा विचारले काय गं केलं या सर्वांनी असं मग मा ती मला सगळं अभिमानाने सांगते माझ्या पंजोबांनी जे काही कार्य केलं ते माझ्या आजोबांनी कसं पुढे नेलं हे माझी फार अभिमानाने सांगते विजय वासुदेव बेडेकर प्राच्य विद्या अभ्या पक, अभ्यास संस्थेचे संस्थापक माझे आजोबा भारतीय संस्कृती रीतिरिवाज परंपरा मूल्य विचारधारा संस्कृत भाषेचा अभ्यास प्रसाराचे काम माझ्या आजोबांनी हाती घेतले यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावनेने काम करायचा वारसा माझ्या आजोबांनीही पुढे चालवला हो माझ्या पंजोबांनी स्थापन केलेल्या भारत सहकारी बँकेत ते अध्यक्ष झाले व त्याने बँकेलाही अधिक मोठं केलं आता योगायोगाची एक गंमत माझ्या पंजोबांना होत्या तीन हत्या त्यातील वेणा आत्या संसारासाठी वेणेश्वराला गेली होती त्याचवेळी माझे पंजोबा तिचे पाठीराखे म्हणून गेले होते आता गंमत अशी की त्याच मिळेश्वरात माझ्या आजोबांनी परशुराम अभियांत्रिकी कॉलेज काढलंय अजून एक गंमत सांगते माय लेकराच्या प्रेमाची माझे पंजोबा होते ऐंशी वर्षाचे आणि त्यांची आई होती शंभर वर्षाची ही शंभर वर्षाची माय आपल्या ऐंशी वर्षाच्या मुलासाठी नेहमी जेवणासाठी थांबायची एकमेकांवरचं हे प्रेम आमच्या बेडेकर कुटुंबाचा आता आधार बनलाय प्रेमाने जग जिंकायचं व कामाने देवाला वश करायचं हाच वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे व बेडेकर घराण्याचं नावही मोठं करायचं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव सोहम आनंद बेडेकर खरं सांगू आमच्या बेडेकरांकडे अगदी आनंदी आनंद आहे माझ्या दोन मोठ्या बहिणी जान्हवी आणि गायत्री त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकली ना तर त्याच्या पुढची गोष्ट मी सांगणार आहे माझा धाकटा भाऊ जय तो नाही सांगणार कारण तो लहान आहे मी चौथीत आहे आणि मी ज्या शाळेत आहे ती शाळा माझ्या पणजोबाने सुरू केली तेव्हाच्या समाजाची मागणी होती म्हणून असं आजी नेहमी सांगते आमच्या घरात खूप पाहुणे तर अगदी मोठ्या अध्यक्षांपासून ते मे महिन्यातल्या कोकणातल्या अंबीवाल्यांपर्यंत पण घरात शिस्त म्हणजे शिस्त जेवताना ताट नीट वाढलं हवं तातातलं काही टाकायचं नाही सकाळी उठल्याबरोबर देवाला नमस्कार करून श्लोक म्हणायचे जेवताना वदणी कवळ घेता हे म्हटलंच पाहिजे असं माझ्या आजोबांचा आग्रह असतो आणखी एक गंमत सांगतो आमच्या घरातल्या खालती आमचं हॉस्पिटल तिथल्या पेशंटनासुद्धा आम्ही जे घरात जेवण करतो तेच देतो मी रामरक्षा म्हणतो गीतासुद्धा शिकतोय माझ्या बाबांना लहानपणी श्रीकृष्ण सिनेमा खूप आवडायचा त्यामुळे त्यांनी तो खूप वेळा पाहिला आणि आता मोठ्यापणे त्यांनीच लहान मुलांसाठी मोठं हॉस्पिटल सुरू केले माझे काका मस्त ॲथलीट आहेत पळण्यात सगळ्यांच्या पुढे असतात नुकतेच लंडनला मॅरेथॉन जिंकून आले तर एक नंबरने आपल्या घराण्याचं नाव राखायचं असं आजी नेहमी सांगत असती अहो आमच्या घरातच आदर्श मंडळी आहेत त्यांनी दिल्ला वसा आम्ही निष्ठेने पुढे चालवू धन्यवाद नमस्कार इतक्या वेळ तुम्ही माझ्या नातवंडांकडून आमच्या घरातल्या मंडळींची गोष्ट ऐकलीत आणि सारखं त्या आजी आम्हाला असं सांगते आजीने असं घर राखायला सांगितलं आहे वगैरे वगैरे सारखं म्हटलं आहे तर तीच मी या नातवंडांची आजी सुमेधा विजय बेडेकर आता मी तुम्हाला बेळेकरांच्या कुटुंबातील स्त्रियांची गोष्ट सांगणार आहे मी सारखी सांगत असते की मी पाच पिढ्यांच्यात राहते की माझ्या आजी सासूबाई नंतर माझ्या सासूबाई नंतर बरोबर मध्यभागी मी माझ्या दोघी नांडा माझ्याबरोबरच्याच नंतर पुढे दोघी सुना आणि आता पुढे नातवंड अशा पाच पिढ्यांचं मिळून आम्ही एकत्र कुटुंब एकत्र राहतो माझ्या आजी सासूबाई शंभर वर्षाच्या होऊन गेल्या आणि त्यांचा सहवास मला खूप मिळाला त्या मुळातल्या कोकणातल्या आणि माहेरच्या वाराणसी जोशी अतिशय हुशारबाई करारीबाई दिसायला सुंदर आणि अतिशय व्यवस्थित खूप मोकळ्या स्वभावाच्या होत्या पण प्रचंड करारी होत्या सुरुवातीला त्या कोकणात राहायच्या पण नंतर जसजसं वय वाढत गेलं आणि जसं त्यांना पतवंड झालं म्हणजे माझी मुलं झाली नाचसुनीची मुलं त्या खेळवायला इथे यायच्या आणि मग हळूहळू ठाण्यातच त्यांनी वास्तव्य केलं घरातली सगळ्यांची जेवणं झाली आहेत की जे नाही त्या स्वतः जातीने बघायच्या हॉस्पिटलला जे काही जेवण खाण लागतं ते पोळ्या मोजण्यापासून काम करायच्या हॉस्पिटलची भाजी स्वतः जाऊन आणायच्या कधी त्या शांत बसूच शकल्या नाहीत काही नाही तर डाळिंबा तरी सोलायच्याच आणि त्यामुळे सारख्या अखंड ह्या कामात असणाऱ्या बाईंचा माझ्या मनावरती खूप प्रभाव पडायचा त्यांची सकाळच मुळी ओवी म्हणत श्लोक म्हणत उठायच्या त्यांनी घर बसल्या मावंद बघितलं त्यांचं नाव वाराणसी मला खूप आवडायचं पण माझा मुलगा म मोठा मुलगा महेश मावंद घरी झालं त्याच्यामुळे सोन्याची फुलं उधळण्याचा अनुभवसुद्धा आम्ही घेतला मी आता माझ्या सासूबाईंकडे वळते त्यांचं माहेरचं नाव यमुना केशव जोशी आणि इथे आल्यानंतर त्या वत्सलाबाई बेडेकर झाल्या त्या प्रचंड हौशी श्रीमंत घरातल्या दिलदार मनाच्या तू फक्त आनंदी राहत जा त्या इतकं ते सहज म्हणायच्या की मला वाटायचं आपण आनंदीच असतो ना पण ज्यावेळेला संसारात पडतो आणि जबाबदारीची जाणीव आपल्याला हळूहळू व्हायला लागते त्यावेळेला तर आनंद आपण घालवतो नाही हे त्यांचं मनावरती माझ्यासारखं वाक्य ठसलेलं असायचं विविध क्षेत्रातली मंडळी आमच्याकडे यायची गह खरे पुण्याचे राजा म्युझियमवाले तर सुचेता भिडेचा अफेकर गह खरे आले त्याच्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड आले होते नंतर बाबासाहेब पुरंदरी आठ दिवस राहायला होते बघतले शेफ म्हणजे संजीव कपूर ते पण आमच्या लग्नाकार्यातून येतात ते इथे आमच्या घरी येतात तो नाग गोरे आले होते नंतर प प्रधान आले होते सरोजिनी वैद्य आल्या होत्या वसंतराव देशपांडे आले होते किती जणांची नावं म्हणून सांगू श्री भी वेलणकर की ज्यांनी पिन कोड काढला इतकी मंडळी छान छान क्षेत्रात येऊन गेली हॉस्पिटलचं जेवण म्हटलं तर त्यांनी ते चालू केलं एकोणीसशे चोपन्न साली सुरुवातीचं सा जबली टोपडी काय गोंडाळणे शिवण्यापासून त्यांनी जे काम केलं ते आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांचं भगिनी मंडळ भरायचं सा। सामाजिक कार्यात त्या असायच्या पण अर्थात घरातलं सगळं सांभाळून महेश आणि आनंद त्या मुलांचं बालपण ते, ते इतकं सुंदर गेलं की माझ्या आजी सासूबाई सासऱ्यांबरोबर ती मुलं परदेशात सुद्धा जायची घरातल्या सर्व स्टाफला टिकवायचं कसं हे त्यांच्यापासून शिकत गेलं की सासूबाईंनी जे एकोणीसशे चोपन्नपासून हॉस्पिटलमधल्या पेशंटना जेवण द्यायची सुरुवात केली होती ती आपल्याकडे अजूनही आहे थोडीशी त्यात मी भरच घातली की सकाळची खीर खजुरापासून ते मधला नाश्ता आणखीन एखाद्या नातेवाईकाला पण जेवण मिळेल असं आणखीन थोडंसं भर घालत गेले आणि त्याचा आनंद इतका मिळतो की पेशंट्सकडून तुम्ही आम्हाला घरी डबे पाठवाल का इथपर्यंत विचारणा होते काय की पदार्थ तुम्ही कसे केलेत हे पण विचारतात कौतुकाची थाप असते सासूबाईंचा हा वसा मी आत्ता जवळजवळ पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्ष चालवला आणि पुढे सुनांनाही स्वयंपाकाची मुख्य आवड आहे त्या चार गोष्टी इथे आल्यानंतर शिकल्या आणि स्वयंपाकाच्या बायका असल्या नसल्या तरी त्या अगदी हौशीने करतात पेशंट्सचा आमच्याबद्दलचा आणि पेशंटबद्दलचा आम्हाला स्नेह वाढतो की एका डॉक्टर मुलीचं कन्यादानसुद्धा आमच्या दोघांच्या हातून इथे घरी घडलं आणि तो एक म्हणजे आम्हाला खरं मुलगी नाही पण त्या मुलीचं कन्यादान आमच्या हातून व्हायचं होतं मुलगाही डॉक्टर मुलगीही डॉक्टर व्यवस्थित रजिस्टर लग्न करून सगळे मित्रमंडळी आली इथे सगळा सोहळाचा सो संपन्न झाला बाईला पृथ्वीची उपमा देतात हे आम्ही मंगळागुरीत मुद्दामधून सांगतो कारण बाई म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते तसंच संसारातसुद्धा बाई स्वतःचा उद्धार करता करता आपल्या कुटुंबाचा उद्धार करायचा आहे ही तिची भावना कायम असते ते समर्पण पूर्ण संसारात केल्याशिवाय एखादं कुटुंब संस्था उभी राहत नाही सुख म्हणजे नक्की काय असतं की जे घर बसल्या मिळतं बाबतीत देव भरभरून देतो आहे फक्त आपली उंजळ कमी पडायला नको हे मात्र कायम लक्षात राहतं